हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी विजया, माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी घेऊन आली आहे अशीच एक चटपटीत रेसिपी, जी आहे की व्हेजिटेबल कटलेट, किंवा तुम्ही याला बीटरूट कटलेट म्हणू शकता. चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य. त्यासाठी इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. त्यापैकी मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. इथे मी गाजर बारीक किसून घेतलेला आहे. त्यानंतर हे बीन्स मी एकदम छोटे छोटे कट करून घेतलेले आहे. बीटरूट इथे ग्रेट करून घेतलेलं आहे. आलं लसूण पेस्ट आपण वापरणार आहोत. हे मी खिसून घेतलेले आलं लसूण पेस्ट आहे. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिर्च घेतलेली आहे. बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर इथं आपण वापरणार आहोत. त्यासाठी इथे मी एक अर्धा वाटी मटार बॉईल करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही सॉफ्ट अशी मटार करून घेतलेली आहे मी. हा फ्रेश मटार मी यूज केलेला आहे. त्यानंतर अर्धा वाटी पोहे मी इथं भिजत घातलेले आहेत. ते देखील एकदम असे सॉफ्ट करून घेतलेले आहेत. त्यानंतर दोन उकडलेले बटाटे इथे मी वापरणार आहे. त्यानंतर बघूया सुके इन्ग्रेडियंट्स. त्यामध्ये आपण शॅलो फ्रायसाठी किंवा डीप फ्रायसाठी तेल वापरणार आहोत. इथे मी हळद घेतलेली आहे, लाल मिर्च पावडर, थोडेसे तीळ वापरणार आहोत आपण, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे इथं, आणि एक लिंबाचा रस घेतलेला आहे. कॉर्नफ्लोअर आपण वापरणार आहोत. गरम मसाला घेतलेला आहे, त्याच्याऐवजी किचन किंग वापरू शकता. आमचूर पावडर घेतलेली आहे. धने आणि जिरेपुडही घेतलेले आहे. त्यानंतर आपण यूज करणार आहोत मैदा. आणि हे मी काही ब्रेड क्रम्स यूज केलेले आहेत. हे ब्रेड क्रम्स मी घरी बनवलेले आहेत. पाणी लागणार आहे आपल्याला. प्रथम आपण हे जे काही बटाटे आहेत बॉईल करून घेतलेले, ते खिसून घेणार आहोत, ते ग्रेट करून घेणार आहोत. हे आप तुम्ही हातानेही स्मॅश करू शकता, परंतु हाताने केलं तर काय होईल की त्याचे थोडेसे गुठळ्या गाठी राहिल्यासारखं राहील. त्यामुळे हे तुम्ही ग्रेट करून घेतलात तर जास्त बेटर होईल. हे आपलं ग्रेट करून झालेलं आहे. इथे आपण एक भांडं घेणार आहोत, त्याच्यामध्ये हे भिजवलेले पोहे म्हणजेच भिजलेले पोहे आपण काढून घेणार आहोत. त्यानंतर हा किसलेला बटाटा आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. त्यानंतर ह्या सर्व भाज्या आपण ॲड करणार आहोत. त्यामध्ये प्रथम बारीक चिरलेला कांदा आपण ॲड केलेला आहे. त्यानंतर ॲड करूयात बारीक चिरलेली शिमला मिर्च. इथे मी हिरवी शिमला मिर्च वापरले. तुमच्याकडे पिवळी किंवा लाल कलरची असेल तीही तुम्ही वापरू शकता. त्यानंतर ॲड करूयात बारीक किसलेला गाजर. हे गाजर तुम्ही एकदम बारीक कट करूनही घेऊ शकता. त्यानंतर ॲड करूयात बारीक चिरलेले बीन्स. ह्या सर्व भाज्या आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून टिक्की बनवताना सोपं जाईल. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत बीट, बारीक खिसून घेतला आहे हा आपण मी. ॲड करूयात आलं लसूण पेस्ट. त्यानंतर ॲड करूयात कोथिंबीर. ही फ्रेश कोथिंबीर इथे मी यूज केलेली आहे. तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर ॲड करूयात फ्रेश मटार, जे आपण बॉईल करून ठेवले होते ते मटार आपण याच्यामध्ये यूज करणार आहोत. टाकून झालेले आहेत सुके इन्ग्रेडियंट्स, टाकूयात. त्यामध्ये प्रथम मी टाकून घेते हळद. जास्त हळद वापरायची नाही, थोडीशी टाकायची आहे. लाल तिखट, लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून टाकली तरीही काही प्रॉब्लेम नाही. गरम मसाला. त्यानंतर ॲड करूयात धणे आणि जिरेपूड. हे धणे जिरेपूड मी घरी बनवलेली आहे, तुम्ही मार्केटमधून आणलेलीही टाकू शकता. त्यानंतर ॲड करूयात आमचूर पावडर. आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही चाट मसाला देखील वापरू शकता. त्यानंतर ॲड करूयात कॉर्नफ्लोअर. तीळ, तीळ ऑप्शनल आहे, त्यामुळे तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही टाकले तरीही चालेल. त्यानंतर ॲड करूयात लिंबाचा रस. त्यानंतर आपण ॲड करणार आहोत आता चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ ॲड करून झालेलं आहे. हे स्पूनच्या साह्याने मिक्स करून घेऊयात. बेटर राहील की स्पूनच्या ऐवजी तुम्ही हाताच्या साह्याने जर हे मिक्स करून घेतलं आणि याचा एक डो बनवला तर बेटर होईल, जेणेकरून सगळे इन्ग्रेडियंट्स ते मिक्स होतील बटाटा आणि पोहेसोबत. आणि
मीठही एकत्र होईल। हे बनवून झालेलं आहे। आता आपण हे 10 मिनिटांसाठी रेस्टला ठेवणार आहोत। ठेवूयात रेस्टला। तोपर्यंत इथे एका बाउलमध्ये आपण हा मैदा ॲड करणार आहोत। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करूयात पाणी आणि त्याचं असं लिक्विड टाईप बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजेत। आता ॲड करूयात त्या बॅटरसाठी लागणार आहे थोडंसं चवीनुसार मीठ आणि नंतर आणखी एकदा हे बॅटरने ठालवून घेऊयात। तुम्ही बघू शकता कुठेही गुठळी नाही आहे। एका प्लेटमध्ये आपण हे ब्रेड क्रम्स काढून घेऊयात जेणेकरून टिक्की त्याच्यामध्ये पूर्ण कवर करताना सोपं जाईल। हे जे काही मिश्रण आहे भाज्या पोहे आणि बटाटा यांचं ते आपलं सेट झालेलं आहे। त्यामुळे आपण आता तळहातावरती थोडंसं तेल घेऊन आणि लिंबाच्या आकाराचे किंवा त्याच्यापेक्षा थोडेसे मोठ्या आकाराचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याच्यापासून आपण आता गोलाकार असे टिक्की बनवून घेणार आहोत। तुम्हाला आवडतील त्या शेपमध्ये तुम्ही टिक्की बनवून घेऊ शकता। त्याची जाडी बघा, मी एवढ्या जाडीची टिक्की बनवून घेतलेली आहे जेणेकरून फ्राय करताना इझी होईल आणि आतमध्येपर्यंत ती फ्राय होईल। अशा पद्धतीने सर्व टिक्क्या मी बनवून घेणार आहे। प्रथम एक बॉल टाईप घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला आवडतील त्या आकाराची टिक्की बनवून घ्यायची आणि त्याच्या कडा पूर्ण सील झाल्या पाहिजेत जेणेकरून टिक्की तळताना किंवा फ्राय करताना तुटणार नाही। यात माझ्या सर्व टिक्क्या बनवून तयार आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला या टिक्क्या या बॅटरमध्ये मैद्याच्या बॅटरमध्ये डिप करून कोट करून घ्यायचे आहेत आणि त्याला त्यानंतर ते ब्रेड क्रम्सनी कोटिंग करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा पद्धतीने कोट करून घ्यायचं आहे। झालेलं आहे, काढून घेऊयात। अशा पद्धतीने सर्व टिक्केना मी या बॅटरमध्ये डिप करून नंतर ब्रेड क्रम्सनी कोटिंग करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करताना ह्याच्यानी ते टिक्की जी आहे ती विरघळली जाणार नाही। अशा पद्धतीने करून तयार आहेत। चला तर टिक्की फ्राईंगच्या प्रोसेसला जाऊयात। त्यासाठी इथे मी गॅस चालू करून त्याच्यावरती एक पॅन ठेवलेला आहे। मी इथे टिक्की शॅलो फ्राय करणार आहे त्यामुळे हा छोटासा पॅन ठेवलेला आहे। त्याच्यावरती मी आता हे तेल ॲड करून घेते, स्प्रेड करून घेते सगळीकडं। त्यानंतर एक एक करून सर्व टिक्क्या मी या पॅनवरती ठेवणार आहे शॅलो फ्रायसाठी। जर तुम्हाला डीप फ्राय केलेली टिक्की जर आवडत असेल किंवा ऑइली खायला तुम्हाला चालत असेल तर तुम्ही ह्या टिक्क्या सर्व डीप फ्राय करून घेऊ शकता। या दोन्ही पद्धतीने टेस्टला खूप छान लागतात। झालेलं आहे। हे आता टिक्की आपण पलटून घेऊयात किंवा कटलेट्स पलटून घेऊयात। बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे त्याला। आधीच या बीटरूटमुळे रेड कलर झालेले आहेत आणि त्यानंतर ह्या फ्राय केल्यानंतर अजून मस्त असा कलर आलेला आहे त्याला। या टिक्क्या फ्राय करून झालेल्या आहेत। तळल्यानंतर किंवा डीप फ्राय केल्यानंतर या अजूनही सुंदर दिसतात। खायलाही तेवढ्याच टेस्टी आणि हेल्दी आहेत या। जर छोटी मुलं काही खात नसतील तर अशा पद्धतीचे तुम्ही बनवून देऊ शकता। खूप मस्त लागतात आणि ह्या। चला तर या आपण काढून घेऊयात। दोन्ही साईड नीट भाजून फ्राय करून घेतल्यानंतर या टिक्क्या काढून घेतलेल्या आहेत। सर्व करते मी या टिक्क्या। तुम्ही ग्रीन चटणी किंवा टोमॅटो सॉससोबतही खाऊ शकता। खूप मस्त लागतात या। अशा पद्धतीच्या या टिक्क्या किंवा व्हेजिटेबल किंवा बीटरूट कटलेट बनवून तयार आहे। तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हापर्यंत येत राहतील। आणि यासाठी लागणाऱ्या साहित्याची लिस्ट इथे मी व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही बघू शकता। नंतर भेटूया अशाच एका रेसिपीसोबत, क्राफ्टसोबत, मेहंदी डिझाईनसोबत किंवा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत नमस्कार आणि थँक्स फॉर वॉचिंग।